श्रीस्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आहे शनिवार आणि शनिवारचे महा उपाय मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे हे उपाय केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये बऱ्याच प्रमाणात चमत्कारिकरित्या फरक पडेल उपाय कुठलाही खर्चिक नाही किंवा कुठल्याही प्रकारचा खर्च करायचा नाही आहे कुठलंही तुम्हाला जास्त काही वेळ नसल्यामुळे जे देवाचं म्हणावं लागतं तेही म्हणायचं नाही आहे साधे सोपे उपाय आहेत अगदी सहज करू शकता असे उपाय आहेत बघा पहिला उपाय आहे की तुमचे जेवढे दरवाजे आणि खिडक्या आहेत घराला जितके एकूण दरवाजे खिडक्या आहेत त्याला तुम्हाला प्रत्येक शनिवारी किंवा महिन्यातल्या एका शनिवारी तेल घालायचं आहे जिथं जिथं ते ग्रीसिंगची गरज असते तिथं सगळीकडं महिन्यातल्या एका शनिवारी किमान तुम्हाला न विसरता तेल घालायचं आहे जरी त्याचा किरकीर असा आवाज येत नसेल तरीही तुम्हाला तेल घालायचं आहे या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यात हळूहळू काय फरक पडतो ते बघा तसेच दर शनिवारी कुठंही एखादी जाळी जरी दिसली तरी ती जाळी जाळमटे काढून टाका आणि जाळ्या काढून घर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा शनिवारी महिन्यातल्या प्रत्येक एका शनिवारी किंवा प्रत्येक शनिवारी दरवाजे आणि खिडक्या पुसा मुलांनी काही स्केचपेननी किंवा मुलांनी कुठं काही जे लिहिलेलं असेल घाण असेल तीही पुसा आपल्या स्वतःचे हात लागून दरवाजा घाण होतो खिडक्या घाण होतात लोकांचे हात लागतात खिडक्या वाजवताना दार वाजवताना त्यामुळं शनिवारी हे उपाय नक्की करा शनिवारी केलेले उपाय कायम चांगल्या प्रकारे लागू पडतात त्यामुळे शनिवारचे उपाय नेहमी करावेत तसेच मी मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की लिंबाचा दिवा लावा तेव्हा मला अनेक असे प्रश्न आले की आम्ही घराच्या बाहेर लावू शकत नाही तर जी लोक लावू शकत नाहीत त्यांनी घराच्या आतल्या बाजूला लावा दिवसभरात कधीही लावला तरी चालेल लिंबाचे दोन भाग करायचे आहेत त्यातला रस आपल्या घरात वापरून टाकायचा आहे आणि लिंबू असे उलटे करायचे आहे त्यात मोहरीचे तेल आणि एक कापसाची वाद घालून दोन दिवे दारामध्ये दोन्ही साईडला जाळायचे आहेत शक्य असेल बाहेर जाळा शक्य नसेल तर घरामध्ये लावलेत तरीही चालतील मला असे कमेंट्स आले की फ्लॅट सिस्टीममध्ये आम्ही हा उपाय करू शकत नाही इट्स ओके तुम्ही हा उपाय घरातही करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला घरातल्या वस्तूंची जागा बदलायची आहे किमान नऊ वस्तूंची जागा बदलायची आहे किंवा त्या वस्तू हलवायच्या आहेत किमान नऊ वस्तू आणि कपाटावरची तुम्हाला धूळ काढायची आहे शनिवारी दर शनिवारी तुम्हाला कपाटावरची धूळ काढायची आहे कपाट स्वच्छ करायचं आहे बेड मागचं कपाटा मागचं सगळं काही झाडून काढायचं आहे रद्दी भंगार जुनी पुस्तके घरातून काढायची आहेत जुने झाडू मिक्सरची भांडी तुटक्या वस्तू हे सगळं तुम्हाला शनिवारी घरातून पूर्ण काढायचं आहे फाटकी बिलं लग्नपत्रिका खूप जणांना साठव साठवायची सवय असते की फाटकी बिलं लग्नपत्रिका व्हिजिटिंग कार्ड कुठल्या कुठल्या दुकानाची कार्ड बिलं हे सगळं पर्समध्ये पडून असतं ते सगळं काढून टाका घरामध्ये विनाकारण जर बिस्लरी बॉटलच्या बॉटल नको असलेल्या पडून असतील त्याही त्याच दिवशी काढून बाहेर टाका हे जितकं तुम्ही टाकाल तितकी तुमच्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल त्याचप्रमाणे तुम्हाला नारळ हातात घ्यायचा आहे शनी सॉरी त्याचप्रमाणे तुम्हाला नारळ घ्या एक हातात नारळ घ्यायचा आहे अशाप्रमाणे तो नारळ तुम्हाला हातात अश धरायचा आहे आणि तुमच्या आवडत्या देवासमोर आता स्वामी समर्थ हे आपले जास्त जवळचे आहेत स्वामी समर्थांसमोर तो नारळ असा घेऊन उभा राहायचा आहे आणि तुमच्यावर कुठलंही संकट येऊ नये येणारं संकट येऊ नये आलेलं घालवा अशी त्यांच्याजवळ मनापासून इच्छा मागायची आहे आणि तो नारळ तुम्हाला देवघरापाशी ठेवायचा आहे तीन दिवस त्या नारळावर लक्ष ठेवायचं आहे की त्याला तडा जातो आहे का पहिल्याच दिवशी जर तडा गेला तर गे तो तार नारळ लगेचच तुम्हाला पिंपळाच्या एखाद्या झाडाखाली किंवा कुठल्याही झाडाखाली सुनसान झाडाखाली मातीत दाबायचं आहे किंवा टाकून द्यायचा आहे तीन दिवस वाट बघा नाही क्रॅक पडला तरीही तो तुम्हाला नारळ चौथ्या दिवशी टाकून द्यायचा आहे आणि तुम्हाला शनिवारी पाच अगरबत्ती देवघरात लावायच्या आहेत अगरबत्तीचा काही प्रॉब्लेम असेल तर पाच कापूरही तुम्ही जाळू शकता आणि त्या एका प्लेटमध्ये तुम्हाला जाळायचे आहेत आणि त्याचा जो धो त्याची जी राख असते म्हणजे अंगारा असतो तो संपूर्ण घरामध्ये शिंपडायचा पस पसरवायचा आहे तुम्हाला दर शनिवारी फरशी मिठाने पुसायची आहे त्या मिठाच्या पाण्यामध्ये थोडासा लिंबू रसही घालायचा आहे मीठ पाण्यामध्ये पूर्ण विरघळलं पाहिजे अशा प्रकारे फरशी पुसायची आहे तसेच माझ्या नेहमीच्या व्हिडिओमध्ये असतं जवळजवळ प्रत्येकी कावळा गाय कुत्रे चिमणी यांना तुम्ही खायला घाला खास करून शनिवारी रोजच घाला पण नाही शक्य तर किमान शनिवारी तरी तुम्ही सगळ्या या जे प्राणी आहेत त्यांना तुम्ही खायला घाला अशा प्रकारे हे छोटे छोटे उपाय केल्यामुळे तुमच्या आयुष्यात खूप सारा फरक पडेल उपाय अगदी सोपे आहेत सात्विक आहेत घरगुती आहेत हे करायला कुणालाही कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही त्यामुळे हे उपाय नक्की करा केल्यानंतर मला सांगा की काय फरक पडतो ते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा माझं दुसरं एक चॅनल आहे मराठी हाऊसवाईफ त्यावर पण मी अशीच वेगवेगळी माहिती देत असते तर त्या व्हिडिओना जाऊन देखील भेट द्या आणि तिथंही असंच प्रेम द्या नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ